की सर जेव्हा हे वजन वाढत असतं तेव्हा वजन वाढण्यासाठी अनेक कारण असतात खरं तर जसं बाळणपणानंतर वजन वाढतं किंवा ते वाढतं वजन हे वाढतच राहतं की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा काही काही औषधांचं साईड इफेक्ट्स असो की त्याच्यामुळे वजन वाढतं मग सर ह्या वजन वाढीवरती आपण कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे वजन वाढीवरती आता आपण ह्या सगळ्या बेसिक्स बोलतो हे आपल्या हातात नाहीये बरोबर बरोबर आहे की टॅबलेट्स मुळे वाढणं किंवा मग हार्मोनल चेंजेस मुळे वाढणं किंवा बाकी काही गोष्टी ह्या माझ्या हातात नाही आहेत तर आपण थांबवू कुठल्या शकतो की ज्या माझ्या हातात आहेत तर बेसिक दोन गोष्टी की आहार आणि व्यायाम हे दोन माझ्या हातात आहेत की ज्याच्यामुळे मी वजन वाढणं न वाढणं ह्याला मी कंट्रोल करू शकतो <laughs> तर या दोन गोष्टी आपण पाळूयात जर बाकीचे काही चेंजेस आपल्या शरीरावरती जर अफेक्ट करत असतील तर ते 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 त्या काय आहेत त्या प्रॉपरली समजून घेतल्या पाहिजेत प्रॉपर त्या व्यवस्थित डॉक्टरांना दाखवल्या पाहिजेत आणि त्यानुसार त्याच्यावरती आपण इलाज करू शकतो नक्कीच मग आहाराचा जेव्हा आपण मुद्दा लक्षात घेतो त्या आहारामध्ये आपण कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत बघा आहारामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये कुठली गोष्ट घेऊ नका असं सांगितलंच नाहीये आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले की सगळा आहार आपल्याला व्यवस्थित अपेक्षित आहे जसं त्यांनी सांगितलं की षडरसात्मक आहार आपल्याला पाहिजे <laughs> की लवण कटु तिक्त कशा आहे का हे रस आपल्या आहारात निश्चित रुपया पाहिजेत तर कुठलं खाऊ नका असं नाही सांगितलं पण प्रत्येक गोष्ट खाण्याची वेळ एक ठरवून दिलेली आहे <laughs> त्याचबरोबर कुठल्या वेळेला किती आहार खावा आता बघा की आता आपण जर बघितलं तर पूर्वी आहाराच्या गोष्टी बघितल्या तर लोक सकाळी पहाटे जो आपण आज ब्रेकफास्ट करतो तो सकाळी पोट भरून जेवण करायचे आणि मग दुपारचं जेवण जे असायचं ते लाईट असायचं आणि त्याच्यापेक्षा लाईट रात्रीचं जेवण असायचं तर बेसिकली सकाळी म्हणजे आपण नॉर्मली सांगताना मी सांगतो की सकाळचं जेवण हे भिकाऱ्यासारखं दुपारचं जेवण हे प्रधानासारखं सकाळचं जेवण रा, हे राजासारखं राजा सारखं सार दुपारचं प्रधानासारखं आणि रात्रीचं हे भिकाऱ्यासारखं असावं पण आपण जर बघितलं तर आपलं हे सिस्टीम सगळी उलटी आहे आपण सकाळी हेवी ब्रेकफास्ट करतो कारण की ऑफिसला जायचं असतं परत दुपारी परत हेवी जेवण होतं आणि रात्री पण परत हेवी जेवण म्हणजे हे जे आहे की सकाळी लाईट दुपारी हेवी आणि त्याच्यापेक्षा हेवी जे जेवण आहे ते आपण रात्री करत असतो तर हे बेसिकली हे एक उपक्रम आपल्याला कुठले तरी चेंज करायला पाहिजे त्याचबरोबर आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले की मधुराचं सेवन हे पहिलं करावं पहिलं मधुर आणि सुरुवात करावी आहाराची पण कुठेतरी आपण फॉलो करतोय आणि मग जेवण झालं पोटभर जेवण करतो आणि नंतर मग एक बाउल कुठली तरी स्वीट डिश घेतो आणि मग ती स्वीट डिश घेतो म्हणजे काय होतं की मी आत्ता पोटभर जेवलेला आहे अग्नी आता कुठेतरी थोडीशी प्रदीप ठेवायला सुरुवात झालेली आहे पाचक अग्नी आणि त्यात पण मी स्वीट खाल्ल्यानंतर ती अग्नी पूर्णपणे मंद होते ज्याच्याने पुढे आमता फॉर्म होते आणि आमता झाल्यामुळे पुढे जाऊन ओबेसिटी निश्चित रुपये दिसते त्यामुळे कुठलं खायचं नाही असं नाहीये सगळाच आहार आपल्याला आहार घ्यायचा आहे पण तो किती घ्यायचा आहे आणि कुठल्या वेळेला घ्यायचा आहे हे फार महत्त्वाचं आहे